मंद्रुप पुलिस थाना क्षेत्र के सभी गणेशोत्सव मंडलों के लिए प्रतियोगिता एवं पुरस्कार योजना। कोरोना नियमों में ढील के बाद पहली बार गणेशोत्सव 2022 मनाया जा रहा है। इस पर गणेश मंडलों को सूचित किया जा रहा है कि सीना भीमा घाटी के मंद्रुप थाना क्षेत्र के 38 ग्रामों के तरुण मंडलों के गणेशोत्सव तरुण मंडलों के मंद्रुप थाना की ओर से उक्त उत्साह में बच्चों महिलाओं और युवाओं को भी शामिल करने के लिए उत्साह के साथ गणेशोत्सव के अवसर पर गणेश मंडल के लिए पुरस्कार की घोषणा की गई। नव भारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। मंद्रुप पुलिस स्टेशन च्या हद्दीतील जे 38 गाव आहेत त्या 38 गावांमध्ये सध्या येणाऱ्या गणेशोत्सव 2022 च्या अनुषंगाने मंद्रुप पुलिस स्टेशनच्या वतीनं आपण काही बक्षिसांची योजना जाहीर करत आहोत। सदरची योजना ही या सीना भीमा खोऱ्यातील 38 गावांमधील जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्या मंडळांकरिता आहेत। या मंडळांसाठी आपण 3 विभागामध्ये बक्षिसं ठेवणार आहोत। पहिला विभाग आहे जे मंडळ सर्वोत्कृष्ट असा सामाजिक उपक्रम राबवतील त्या मंडळांना आपण 1, 2, 3 असे नंबर देणार आहोत। दुसरा गट आहे जे मंडळ पारंपरिक वाद्यामध्ये मिरवणूक काढतील अशा मंडळांसाठी सुद्धा 1, 2, 3 असे नंबर देणार आहोत। तिसरा गट आहे सर्वोत्कृष्ट पर्यावरण पूरक अशी मूर्ती आणि सजावट याच्यामध्ये सुद्धा 1, 2 आणि 3 असे आपण नंबर देणार आहोत। त्यासोबत ज्या गावांनी पुढाकार घेऊन 1 गाव 1 गणपती हा उपक्रम राबवलेला आहे त्या गावांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। सदर जे 1, 2, 3 नंबरचे जे बक्षीस आहेत तर या बक्षिसांचं स्वरूप हे मानाची शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन केलं जाईल। सदरचे जे बक्षीस वितरण समारंभ जो असेल तर हा बक्षीस वितरण समारंभ हा आपला पूर्ण सगळा गणेशोत्सव पार पडल्याच्या नंतर तो ठेवला जाईल। तरी सर्व या 38 गावांमधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता हे आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी हे जे आता 3 कॅटेगरी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेऊन सदरचा हा गणेशोत्सव 2022 जो आहे तर तो शांततेमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यासोबत ह्या उत्सवाचं पावित्र्य राखत पार पडला जावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो।